हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे आपण म्हाडा भरतीची तयारी करत आहोत त्यासाठी आपण गेस्ट पेपरची एक विशेष सिरीज लॉन्च केली आहे ज्याच्यामध्ये आपण दहावा पेपर सॉल्व्ह करत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण जी केचे काही प्रश्न स्पष्टीकरणासह पाहिले होते त्यापुढील प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत कव्हर करणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण करणार आहोत तर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये इतकं डिटेल स्पष्टीकरण आहे की प्रत्येक एका क्वेश्चनवर त्या स्पष्टीकरणावरून तुमचे पाच ते सहा क्वेश्चन सुद्धा कव्हर होऊन जातील तर तुम्ही सुद्धा जर म्हाडाची तयारी करत असाल किंवा कोणत्याही स्पर्धापैकी तयारी असाल तर लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ नोटीस तुम्हाला भेटणारे आणि जर व्हिडिओला लाईक करणे विसरले कमी त्यानंतर शेअर सुद्धा करत चला आणि या सगळ्या पेपरच्या पीडीएफ तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर खाली मोबाईल नंबर स्क्रोवर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्राप्त करू शकता नाम मात्र दोनशे रुपये या टेसरीची फीस ठेवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जी के गणित आणि बुद्धिमत्ते प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा भेटणार आहे तर वेळ न करता चला आपण आजचा हा टेस्ट नंबर टेन सॉल्व्ह करूया आताचं सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अकॅडमी आता एमपीसाठी अव्हेलेबल झालाय या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर अव्हेलेबल आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता आणि हे यूज करताना तुम्ही जर एसओ एच ई एल वन झिरो टेन हा कोड युज केला तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल अनअकॅडमीच्या सर्व बॅचे प्राइस वाढणार आहे मित्रांनो लवकरच जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला भूर्दंड बसणार नाही मागील व्हिडिओमध्ये तेरा प्रश्न आपले सॉल्व्ह झाले होते आता आपण चौदाव्या प्रश्नापासून सुरुवात करूया रिकामी जागा हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो तर कोण आहे सहकार चळवळीचा जनक हा क्वेश्चन यावर्षी यासाठी महत्वाचा ठरतो की केंद्रीय मंत्रिमंडळात नवीन एक मंत्रिमंडळ जो मंत्रीपद आहे तो तयार झालाय नवीन खातं तयार झालंय सहकार खातं आणि सध्या त्याचे मन सहकार मंत्री केंद्रीय मंत्री कोण आहे हा क्वेश्चन तुमच्यासाठी याचं उत्तर कमेंट करून सांगा चालू घडामोडीशी रिलेटेड प्रश्न आहे इम्पॉर्टंट आहे की केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार मंत्री कोण आहे तर पाहू किती लोक याचं उत्तर करेक्ट उत्तर देतात तर हा चर्चेचा विषय राहिला या वर्षी तर याच्यावर हा प्रश्न आपल्या एक्झाम मध्ये येऊ शकतो तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक रॉबर्ट ओवेन हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो तर रॉबर्ट ओवेन हा एक सतराशे एकाहत्तर ते अठराशे अठ्ठावन्न हा आधुनिक सहकार चळवळीचा जनक आहे वयाच्या एकवीसव्या वर्षी स्कॉटलँडमधील गिरणी तो भागीदार बनला न्यू लानार्क येथे त्याचा कारखाना होता तेथे त्याने कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी सहकार पद्धतीचा अयशस्वी प्रयत्न केला ओके लक्षात ठेवा अयशस्वी पुढे अमेरिकेतील इंडियाना येथे त्याने न्यू हार्मनी कॉलनी ही सहकारी वसाहत सुद्धा स्थापन केली होती कोण आहे आधुनिक सहकारी चळवळीचा जनक रॉबर्ट ओवेन प्रश्न क्रमांक पंधरा खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकतो तर खग्रास वेळ सूर्यग्रहण हा वे, जास्तीत जास्त सात पॉईंट तीस मिनिटे राहू शकतो जेव्हा सूर्यपणे सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात आणि खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चा चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात यांचा आकार वर्तुळाकार असतो त्यामुळे या किरणांना तेजोवलय कोरोना असं सुद्धा म्हटलं जाते बघा एक्झाम मध्ये विचारण्यात आलं की बा कोरोना म्हणजे काय तर कोरोना तुम्ही आता आपला जो रोग चालू आहे डिसीज चालू आहे कोविड नाईन्टीन तो आपल्या डोळ्यासमोर येतो परंतु तेजोवलय म्हणजेच हा खंड खग्रास सूर्यग्रहणासाठी सुद्धा जे किरण दिसतात त्यावेळेस त्या किरणांना सुद्धा कोरोना म्हटलं जाते खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी सात मिनिटे वीस सेकंद म्हणजे चाळीस चा, चारशे चाळीस सेकंद असतो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सोळा रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक काढले कोणी रिकामी जागा दिली आहे रवींद्रनाथ टागोर दादाभाई नवरोजी राजा राममोहन राय की स्वामी विवेकानंद याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नवरोजी यांनी रास्त गोफ्तार म्हणजेच त्याचा अर्थ होतो खरी बातमी हे नावाचं साप्ताहिक काढलं होतं हा बॉम्बे मध मत, बॉम्बेमध्ये कार्यरत असलेला एक अँग्लो गुजराती पेपर होता जो दादाभाई नवरोजी यांनी खरशेदजी कामा दोघांनी मिळून अठराशे चौपन्न मध्ये सुरू केला होता आणि पश्चिम भारतातील पारशींमध्ये सामाजिक सुधारणा घडून आणली होती नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सतरा हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण प्रश्न एक्झाम मध्ये यापूर्वी सुद्धा आलेला आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याचं उत्तर आहे एडवर्ड टेलर हा हायड्रोजन बॉम्बचा जनक म्हणून ओळखला जातो एडवर्ड टेलर व इतर अमेरिकन शास्त्रज्ञांनी पहिला हायड्रोजन बॉम्ब एक नोव्हेंबर एकोणीशे बावन्न रोजी तयार केला आणि त्याची चाचणी घेतली होती त्यानंतर रशिया म्हणजे युएसएसआर त्यावेळेस त्याचं नाव युएसएस आर म्हणून ओळखलं जायचं बारा ऑगस्ट एकोणीशे त्रेपन्न रोजी पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली तर इथं बऱ्याच पुस्तकांमध्ये वाद आढळतो काही पुस्तकांमध्ये रशियाचं पहिला उल्लेख होतो एक रशियाचं एक वैज्ञानिक आहे त्यांचं नाव सांगितलं जाते परंतु ते चुकीचं आहे पहिला जो आहे तो एडवर्ड टेलरच आहे कारण त्यांना एक नोव्हेंबर एकोणीशे बावन्नलाच त्याची चाचणी करून दाखवली होती रशियानं रशियाने कधी केली होती तर बारा ऑगस्ट एकोणीशे त्रेपन्न म्हणजे एका वर्ष जवळपास एक वर्षानंतर त्यांनी चाचणी घेतली होती आणि हा स्पोर्ट ज्या बेटावर करण्यात आला होता ते संपूर्ण बेटच या स्पोर्ट स्पोटामुळे नाहीसं झालं होतं त्यानंतर मे एकोणीशे सत्तावन्न मध्ये युनायटेड किंगडम त्यानंतर एकोणीशे सदुसष्टमध्ये मध्ये चीन अडुसष्टमध्ये मध्ये फ्रान्स यांनी स्फोटाची चाचणी घेतली अठ्ठ्याण्णव साली भारतानं हायड्रोजन बॉम्ब असल्याचे मानले जाणाऱ्या उष्मीय अणुकेंद्र उपकरणाची चाचणी केली होती आणि त्यानंतर पाकिस्तान उत्तर कोरिया या देशांनी हायड्रोजन बॉम्ब चाचण्या केल्याचे समजते नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता रिकामी जागा सालापासून अस्तित्वात आली महाडाच्या दृष्टिकोनातून मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जमीन महसूल संहिता महाराष्ट्राची कोणत्या सालापासून आली तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्र जमीन महसूल संबंधी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट अस्तित्वात आहे या अधिनियमांवर महसूल अधिनियम अठराशे एकोणऐंशी व महसूल न्यायाधिकरण अधिनियम एकोणीशे सत्तावन्न व इतर काही अनुषांगिक कायदे संपुष्टात आणले असून हो त्यामधील महसूल अधिनियम व न्यायाधिकरण या संबंधी नियम जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट मध्ये सुधारणा करून अंतर्भूत केले आहे म्हणजे यापूर्वीचे सगळे कायदे याच्यामध्ये डिझॉल्व्ह झाले आहे कधी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट मध्ये महाराष्ट्र जमीन अधिनियम एकोणीशे सहासष्ट महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या जमीन महसुला संबंधीच्या नियमांमध्ये सुसूत्रता आणून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आलं आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकोणवीस पुन्हा महाडाच्या दृष्टीकोन इम्पॉर्टंट क्वेश्चन महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधारणा कायदा हा एकोणीशे त्र्याहत्तर सालीचा आहे एकोणीशे त्र्याहत्तर सालीचा लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आणि जो दोन होते कायदे एकोणीशे एकोणसत्तरचा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरचना आणि त्र्याहत्तरचा महाराष्ट्र गलिच्छ व सुधारित कायदा या दोघांना एकत्रीकरण करून एकोणीशे शहात्तर मध्ये सुधारणा व मंडळाच्या कायद्याचे सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास हा कायदा करून या नावाचे स्वायत्त संविधीमान्य प्राधिकरण पाच डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर रोजी प्रस्थापित गेलं होतं नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक वीस या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाचे केंद्र आहे किंवा विमानतळ आहे तर हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो कारण की नुकतंच याच्या या जो विमानतळ आहे सिंधुदुर्गमधलं याच्या उद्घाटनावरून फारच मोठा वाद चर्चेत होता तर हा क्वेश्चन सुद्धा एक्झाममध्ये येऊ शकतो तर तो, तो नाव तुम्हाला माहीत असेल लक्षात आलंच असेल जे लोक न्यूजच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात त्याचं उत्तर काय ऑप्शन नंबर एक चेपी विमानतळ तर सिंधुदुर्ग विमानतळ किंवा चिपी विमानतळ हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकण समुद्र किनाऱ्यावरील मालवण आणि वेंगुर्ला या शहरांदरम्यान चिपी परुळे गावानजीकचे विमानतळ आहे हे विमानतळ परुळे गावातील चिपीवाडीमध्ये उभारले आहे हे विमानतळ मुंबई गोवा महागा मार्गापासून सत्तावीस किलोमीटर आणि मालवण पासून बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि दोन हजार अठराच्या उत्तरा, उत्तर उत्तरार्धात या विमानतळाचे बांधकाम पूर्ण झालं आणि पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी विमानतळाचं औपचारिक उद्घाटन झालं होतं उद्घाटन पाच मार्च दोन हजार एकोणीसलाच झालं होतं परंतु नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी व्यावसायिक उड्डाणाची सुरुवात झाली होती तर त्या उड्डाणाची सुरुवात करण्यासाठी खूप साऱ्या मान्यवरांना तिथं बोलवण्यात आलं होतं आणि त्या मान्यवरांना बोलवतानाच फक्त थोडासा गोंधळ उडाला होता की सिंधुदुर्ग येणारे जे नेते आहे आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये जो वाद आहे तो मुख्य कारण तिथं ठरला होता तर तो कोणता विमानतळ आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकवीस पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे लाल रंगांचा विचलन कोण सर्वाधिक असतो आणि जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते तर विधान योग्य आहे या प्रकारच्या प्रश्नामध्ये हे पाहणं फार आवश्यक असते योग्य विचारलं की अयोग्य विचारलं नाही तर इथे सिली मिस्टेक होतात मित्रांनो तर हे थोडं काळजीपूर्वक बघत जा तर इथे काय विचारलं योग्य तर लाल रंगांचा विचलन कोण सर्वाधिक असतो हे योग्य नाही अयोग्य आहे मग सगळ्यात जास्त विचलन कोण कोणाचा असतो तर सगळ्यात जास्त जो विचलन कोण आहे मी खाली तुम्हाला दिलाय जेव्हा विचलन कोण लहान असतो तेव्हा आपाती कोण आणि निर्गत कोण सारख्याच मापाचे असतात आणि तांबड्या रंगाचं विचलन सर्वात कमी असते तांबड्या रंगाचं सगळ्यात कमी असते तर काही ठिकाणी तांबडा आणि काही ठिकाणी लाल म्हणून सुद्धा वापरला जातो तर जांभळ्या रंगाचं विचलन कोण सर्वात जास्त असतो ओके इथं काय म्हणलं लाल रंगाचं विचलन नाही जास्त कोणाचा असतो जांभळ्या रंगाचा असतो त्याच्यानंतर दुसरा सेंटेन्स बघा जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते नाही हा सुद्धा उलटं दिलंय हा सुद्धा चुकीचं दिलं आहे तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जांभळ्या रंगाचे विचलन सर्वात जास्त असते तर त्याची तरंगलांबी कमी असते आणि या ठिकाणी तरंग लांबी काय म्हटली सर्वाधिक असते नाही उलट त्याची तरंग लांबी कमी असते म्हणजे दोन्ही सेंटेन्स अयोग्य आहे म्हणजे अ व ब दोन्ही योग्य नाहीये ओके ऑप्शन नंबर चार याचं चा उत्तर असणार हे लक्षात ठेवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये स्पष्टीकरण त्याचे डिटेलमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता आणि ज्याला कोणाला पीडीएफ पाहिजे असेल खाली मोबाईल नंबर स्कोर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळं प्राप्त करू शकता नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक बावीस मद्यपानामुळे रिकामी जागाचा अभाव होतो तर नायसिन रेटिनॉल थायमिन की एस्कॉर्बिक अमलं तर अति मद्यपानामुळे नायसिनचा अभाव होतो नायसिन काय तर नायसिन हा व्हिटॅमिन बी थ्रीचं दुसरं नाव आहे तर साधारणपणे जे लोक जास्त मद्यपान करतात त्यांच्या त्यांना नियासिनच्या कमतरतेमुळे अनेक आजारांनी घेरले जाते तर नियासिन हे व्हिटॅमिन बी थ्रीचं दुसरं नाव आहे जे शरीरासाठी सामान्य चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे आणि शरीरातील नैसर्गिक मियासिनच्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि याच्या अभावामुळे पेलाग्रा स्मृतिभ्रंश अतिसार कमकुवत हृदय प्रणाली इत्यादी सारखे अनेक रोग सुद्धा होऊ शकतात लक्षात ठेवा अतिमद्यपानामुळे कोणता विटॅमिनचा अभाव निर्माण होतो तो, तो आहे नायसिन ओके नेक्स्ट क्वेश्चन तर्फे बऱ्याचशा बॅच सुद्धा लॉन्च झाल्या आहेत ज्याच्यामध्ये चोवीस तसंच तीस पासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिएन्सिव्ह बॅच फॉर कंबाईन दोन हजार एकवीस बॅच नंबर थ्री आणि ध्येय फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर राज्यसेवा बॅच नंबर फाईव्ह ही एक डिसेंबर पासून स्टार्ट होत आहे मेंटर स्क्रीनवर हो आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर लवकरच या बॅच जॉईन करा आणि एमपीएससी क्रॅक करण्याच्या तयारीला लागा प्रश्न क्रमांक तेवीस युरोपीय महासंघाबाहेर पडणारा पहिला देश कोणता तर मागील जवळपास पाच ते सहा वर्षापासून हा फार वा, विवादित मुद्दा चर्चेचा मुद्दा म्हटलं तरी चालेल ठरला आहे कोण युरोपीय महासंघ का कारण की नुकताच याच्यामधून ग्रेट ब्रिटन याच्यातून बाहेर पडला परंतु सगळे मुलं विद्यार्थी काय करतात की या चालू घडामोडी ज्या आहे त्याच्यावर नजर ठेवतात की युरोपीय महासंघाबाहेर कोण पडलं ग्रेट ब्रिटेन पण बघा परीक्षेमध्ये असे प्रश्न जाणून बुजून विचारले जातात की जे आपल्याला माहीत नाहीये सगळ्यांचं लक्ष ग्रेट कडे सगळे मुलं याचं उत्तर ग्रेट ब्रिटन लिहून येतील परंतु तो उत्तर चुकीचा राहणार परंतु का कारण की प्रश्न काय विचारला पहिला देश कोणता बाहेर पडला ग्रेट ब्रिटन तर बाहेर पडला आहे परंतु तो पहिला नाहीये युरोपियन युनियन मधून पहिला देश कोणता आहे बाहेर पडणारा तर या ठिकाणी सगळ्या मुलांचं उत्तर चुकते तर हो या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक ज्यांनी डिटेलमध्ये अभ्यास केलं असेल तेच विद्यार्थी याचं उत्तर देऊ शकतात तर तो देश आहे ग्रीनलँड लक्षात ठेवा युरोपियन युनियन किंवा युरोपीय महासंघाबाहेर पडणारा पहिला देश कोणता होता ग्रीनलँड तर युरोपियन युनियन काय आहे तर युरोपियन याला युरोपियन महासंघ सुद्धा म्हणता येतो हा युरोप खंडातील अठ्ठावीस देशांचा संघ आहे या संघाचं उद्दिष्ट युरोपीय देशांमध्ये राजकीय व शासकीय संयुक्तता आणणे समान अर्थव्यवस्था व समान व्यापार नियम लागू करणे समान चलन मग चलन कोणता युरोप अस्तित्वात हे आहे आणि युरोप खंडातील सर्वात मोठे राजकीय व आर्थिक अस्तित्व युरोपियन संघाला लाभलं आहे संघाची एकूण लोकसंख्या एकोणपन्नास कोटी तीस लाख आणि वार्षिक उत्पन्न म्हणजे जी डी पी जवळपास एकशे पाच निखरू आहे युरोपियन महासंघात खालील देश आहेत फार मोठी यादी आहे आणि अठ्ठावीस देशांची ती संघ तो आहे युनायटेड किंगडम मध्ये तेवीस जून दोन हजार सोळा रोजी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ब्रिटिश नागरिकांनी युरोपियन संघ सोडण्याच्या बाजूने कौल दिला त्यामुळे दोन हजार एकोणवीस साली युनायटेड किंगडम अधिकृतपणे युरोपियन संघातून बाहेर पडला आहे तर याला ब्रेक्झिट ही संज्ञा देण्यात आली होती जेव्हा ब्रिटन युनि युरोपीय महासंघातून बाहेर पडला त्याला ब्रेक्झिट ही संज्ञा देण्यात आली होती आणि दोन हजार सोळापासून तिथं जनमत घेण्यात येत आहे की युरोपीय संघात राहायचं की नाही तर जनमत काय पडला जो भेटला होता तो असा होता की युरोपीय संघातून बाहेर पडलं पाहिजे दोन हजार सोळापासून ही प्रक्रिया चालू होती नंतर दोन हजार एकोणीसमध्ये ब्रिटन याच्यातून बाहेर पडला आणि ग्रीनलँड हा डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश एकोणीसशे पंच्याऐंशी मध्येच युरोपीय महासंघातून वेगळा झाला होता लक्षात ठेवा आता पहिला कोण आहे ग्रीनलँड नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक चोवीस जनहित याचिकेद्वारे म्हणजेच जनहित याचिकेला पी आय एल म्हणतात न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या साली सर्वप्रथम वापरली तर ही संज्ञा सर्वप्रथम वापरली होती एकोणीसशे एकोणऐंशी साली हा जनहित याचिका फार महत्वाचा शब्द इथं आहे कारण यावर्षी बऱ्याचशा जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल झाल्या आहे नेमका तर जनहित याचिका काय तर सामान्यतः न्यायालयात येणारे खटले हे बाधित व्यक्तींना स्वतः केलेल्या तक्रारीच्या किंवा याचिकेच्या रूपात दाखल होतात परंतु गेल्या काही दशकात परिस्थिती बदलली आहे भारतीय न्यायमंडळाने त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढवली आहे उदाहरणार्थ सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या विषयात कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे विषयाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निगडीत असलेली व्यक्ती ही याचिका दाखल करू शकते अशा याचिकांना जनहित याचिका म्हणतात काही वेळा न्यायालय कोणतीही तक्रार अथवा याचिका दाखल नसताना स्वतः सार्वजनिक विषयाची दखल घेत दावा दाखल केला आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे नुकतंच जे कृषी कायदे होते त्याच्यावर जे फार मोठा प्रचंड एक आंदोलन उभं राहिलं होतं तर लखीमपूरमध्ये एक घटना घडली होती की तिथं बीजेपीच्या एका मंत्र्याचा जो मुलगा आहे त्याच्या वाहनाद्वारे काही शेतकरी चिरडले गेले होते तर त्याची दखल स्वतः न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती तर हे एक एका प्रकारे जनहित याचिकेचं म्हणजे स्वतः सुप्रीम कोर्ट सुद्धा त्याची दखल घेऊ शकतो किंवा कोणता एखाद्या व्यक्ती सुद्धा स्वतः ते शेतकरी ज्याच्यामध्ये ते मारले गेले किंवा ज्यांचा जीव गेला त्यांचे जर परिवारातील कोणी व्यक्ती नाही गेलं तर त्यांच्या वतीनं किंवा कोणताही व्यक्ती ते जनहित याचिका कोर्टात दाखल करू शकतो तर त्याच्यानंतर न्यायालयाने घेतलेल्या पुढाकाराला न्यायालयीन सक्रियता असं म्हटलं जाते तर स्वतः सुप्रीम कोर्टानं ही न्यायालयीन सक्रियता या शेतकऱ्यांच्या आंदोलनात जी लखीमपूरची घटना त्याच्यात दाखवली होती जनहित याचिकेद्वारे न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे एकोणऐंशी साली सर्व सर्वप्रथम वापरली होती एकोणीसशे एकोणऐंशी नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंचवीस कंपन म्हणजे हायब्रेशन पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जाते हॅक्रोमीटर लायसी मीटर की अनी मोमीटर याचं उत्तर आहे जिओ फोन आता जिओफोन म्हणजे जिओ कंपनीचा फोन नाही बरं का हे वेगळं उपकरण आहे तर जिओफोन हे असं उपकरण आहे जे जमिनीच्या हालचालीत म्हणजे वेग यांचा व्होल्टेजमध्ये रूपांतरित करते आणि जे रेकॉर्डिंग स्टेशनवर रेकॉर्ड केले जाऊ शकते बेस रेषेपासून या मोजलेल्या व्होल्टेजच्या विचारणाला भूकंप प्रतिसाद म्हणतात आणि पृथ्वीच्या संरचनेसाठी त्याचे विश्लेषण केले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जिओफोन तर या ठिकाणी मित्रांनो आपले जी केचे पंचवीस प्रश्न कंप्लीट होतात प्रत्येक प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण घेतलाय डिटेलमध्ये घेतलाय अपेक्षा करतो तुम्हाला सगळे प्रश्न फायदेशीर ठरतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांनंतर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि तुम्हाला हे सगळे टेस्ट सिरीज पाहिजे असतील खाली मोबाईल नंबर स्क्रूत त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळ्या पीडीएफ प्राप्त करू शकता त्याच्या वेळेसाठी इतकंच धन्यवाद मित्रांनो अनॅकॅडमीवर बरेचसे डिस्काउंट तुम्हाला सबस्क्रिप्शनवर भेटून जातील एका महिन्याचं तसंच चोवीस महिन्यापर्यंतचे सगळे रेट आणि डिस्काउंट तुम्हाला इथं दिसत आहे सोबतच तुम्ही कोड यूज केला एल वन झिरो टेन तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट इथं प्राप्त होतील तर आजच अनकॅडमी ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि एपीसी तयारीला लागा